संविधानात सांगितले आहे की सगळ्यांना समान समजावे, कुणालाही कमी समजू नये, जेणेकरून भेदभाव मिटला जाईल आणि सर्वीकडे समानता निर्माण होईल. परंतु कलगाव या गावात आजही असमानता बघायला मिळते. जसे कलगाव या गावातील दलित बौद्ध समाजाच्या लोकांसोबत आजही असमानता होत असल्याचे दिसत आहे. आज या गावातील इतर समाजांच्या स्मशानभूमीला शेड, वालकंपाऊंड ह्या सर्व सुविधा आहे, परंतु ह्या सुविधा या गावातील बौद्ध समाज बौद्ध दलित लोकांच्या स्मशानभूमी दिसत नाही, ते मी माझ्या व्हिडिओमधून दाखवित आहे. स्मशानभूमीमध्ये इथली म्हणजे अशी सुविधा नाही, काहीच सुविधा नाही. इकडं गव्हर्नमेंटच्या प्रत्येक सुविधा असं सांगण्यात आलं आहे की एस सीला मिळते, पण इथं काहीच मिळालेलं नाही आम्हाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं शेड नाही, हापशी नाही. पावसाळ्यामध्ये इथं आमचा खूप त्रास होतो. शेड आवश्यक आहे आम्हाला आणि हापशी पण. हापशीमुळं आम्हाला खूप अडचणी जाते. हापशी तर गुरं ढोरं चरतात, आणखी गुरं मेलेली वासरं जनावरं ही इकडंच फेकण्यात येते. त्याच्यानंतर वॉल कंपाऊंड नाही, इकडं सर्व अतिक्रमण होत आहे आणि मागच्या पण बाजूनं अतिक्रमण होत आहे. मागे उघड्यावर खाण करतात. पावसाळ्यामध्ये आम्हाला त्रास आहे की जे आम्ही मृत आणतो ते आम्हाला खूप त्रास जाते गड्डा खदायला, आणि त्याच्यानंतर मग इथं येण्याजाण्याचा त्रास होतो. इकडं रस्ता नाही, कोणताही असा गोट्याचा पण मार्ग नाही, काहीच नाही. कलगाव येथील सरपंच वैद अब्दुल गप्पर यांना कॉल करून दबाव आणावा. त्यांचा नंबर आहे 86052949484. या गावातील हिंदू लोकांच्या स्मशानभूमीप्रमाणेच या गावातील दलित लोकांच्या स्मशानभूमीचा विकास व्हायला पाहिजे. मी कल्पना जवादे, यवतमाळ महाराष्ट्रातून इंडिया अनरसाठी.